राज्यात ग्राम पंचायत निवडणुकांचा धुरळा उडालाय, पण राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती चर्चा आहे ती अमरावतीतल्या बेलोरा ग्रामपंचायतीची। याच निवडणुकीतून बच्चू कडूंच्या घरातही घराणेशाही सुरू होणार का असा प्रश्न विचारला जातो। त्याचं कारण नेमकं काय, इथं नेमकी कोणामध्ये लढत होणार आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात। बेलोरा ग्रामपंचायत निवडणुकीची चर्चा रंगली कारण हे गाव आहे बच्चू कडू यांचं। या गावात स्वतः बच्चू कडूंनी आपलं प्रहार ग्रामविकास पॅनल उतरवलंय। या पॅनलकडून त्यांनी स्वतःचे बंधू भैया कडू यांनाच उमेदवारी दिली। भैया कडू हे स्वतः सरपंच पदाचे उमेदवार आहेत। बच्चू कडू यांनी स्वतःच्या भावाला उमेदवारी दिल्यानं आता त्यांच्या घरातूनही घराणेशाही सुरू होते की काय अशी चर्चा रंगली आहे। त्यांच्यासोबत राहिलो कार्यकर्त्यासोबत, त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या सोबत होतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मला तुम्ही गावचे गावाचे वृक्षारोपण झालं आहे, गावाचे अनुशासन कामाबद्दल आहे, जे काही गावात विकासाचे काम होते त्याच्यात माझं मार्गदर्शन देत होते, त्या कामात सगळ्या गावातल्या कामात मी सहभागी होतो आणि त्यानंतर कार्यकर्ता आणि काही प्रतिष्ठित नागरिक गावातले त्यांनी तुम्ही उमेदवारी घ्यावा यावेळेनं तुमचा अट्टा धरला। बच्चू कडूंच्या पॅनल विरोधात काँग्रेसचे बबलू देशमुख यांचं समर्पित परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांच्याकडून दत्ता विदाते हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत। त्यांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे असं म्हणत बच्चू कडूंना डिवचण्याचा प्रयत्नही केलाय। आमची लढाई हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। 20 वर्षापासून आमदाराची सत्ता आहे, बरेचसे कामं रखडलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी मी सरपंच पदाकरता उभा आहे आणि दवाखाना नाही आहे, दवाखाना आहे तिकडे गावाच्या बाहेर आहे, शाळेत रिक्त पद आहे ते भरल्याने गेले आहे, घरकुल आहे बरेचशा लोकांचे घरकुल झाली, अजून कोणाला राहायला जागा नाही आहे, पांदन रस्ते आहे, पांदन रस्ते बरेच दिवसापासून जैसे थे आहे। आता बच्चू कडू आणि काँग्रेसचे बबलू देशमुख यांच्यापैकी कोणतं पॅनल बेलोरा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तच्छा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।